शरद पवार उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीची आज मातोश्रीवर महत्वाची बैठक. बैठकीत जागा वाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता. सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच. संजय काका विरोधात महाविकास आघाडीचे पैलवान ठरेना. गोपीचंद पडळकरांनी उडवली संजय काकांची खिल्ली. वंचितने मागितलेल्या जागांचा प्रस्ताव त्यांना दिलाय, आता वंचितने प्रस्तावावर विचार करावा. संजय राऊतांचा वंचितला सल्ला, वंचित सोबत आली नाही तर आम्ही जिंकू. संजय राऊतांचं वक्तव्य. महादेव जानकर बारामतीतून लढणार असल्याची सूत्रांची माहिती, तर शरद पवार सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी अजित पवार आणि फडणवीस मोठी खेळी करत असल्याची सूत्रांची माहिती. नाशिकसाठी भाजप राष्ट्रवादी पक्ष आग्रही असताना नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार, हेमंत गोडसेंचा दावा. तर गोडसेंच्या दावेमुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण होण्याची शक्यता. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उद्या जाहीर, पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार, खासदार संजय राऊतांची माहिती. काँग्रेसच्या पाचव्या यादीत 3 उमेदवारांच्या नावाची घोषणा. चंद्रपूर लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी. चंद्रपुरात मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर रंगणार सामना. सातपुतेंच्या उमेदवारीनंतर भाजपमध्ये नाराजीचे सूर. भाजपकडून इच्छुक कोमल ढोबळे यांचे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. पोस्टनंतर कोमल ढोबळे भाजपमध्ये नाराज असल्याचे चर्चा. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध. खडकवासला मतदारसंघातील शिवसेनेला विचारात घेतलं नाही, शिवसेना पदाधिकाऱ्यांचं मॅसेज व्हायरल. प्रणिती शिंदेकडून राम सातपुतेंचं लोकसभेच्या रिंगणात स्वागत. सोलापूरची लेख म्हणून तुमचं स्वागत करते प्रणिती शिंदेंचं, राम सातपुतेंना उपरोधित टोला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.